देवगड तालुका हा राजकीयदृष्ट्या माजी आमदार आप्पा गोगटे यांचा पर्यायाने भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच देवगड तालुक्यातल्या वळिवंडे इथले महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत, मिडबावचे सुपुत्र विधान परिषद सदस्य रवींद्र फाटक यांच्यासाठीसुद्धा ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे या भागाचे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघात अधिक जनसंपर्क असल्यानं या निवडणुकीमध्ये कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे येत्या निकालात स्पष्ट होईल. देवगड तालुक्यातली ग्रामपंचायत निवडणूक लक्षवेधी ठरली असून जिल्हा आणि तालुका पातळीवर असे दिग्गज पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. हे या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य. तालुक्यातल्या 38 पैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 33 ग्रामपंचायतीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान होत आहे. देवगड तालुक्यातील 38 ग्रामपंचायत निवडणुका 16 तारखेला होत आहेत. मला वाटतं देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारकिर्दीतल्या थेट नगराध्यक्षांच्या जशा नियुक्त म्हणजे निवडी होत आहेत तशाच निवडी थेट जनतेतून सरपंच निवडायचा एक अत्यंत चांगला क्रांतिकारी निर्णय असा देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. मला वाटतं समाजामध्ये अनेक अशी दडलेली व्यक्तिमत्वे नेतृत्वे की ज्या नेतृत्वामुळे गावाच्या विकासामध्ये निश्चितपणे चांगल्या गोष्टी घडू शकतील, सुधारणा होऊ शकतील. त्याचप्रमाणे येथे देवगड तालुक्यात 38 ठिकाणी सरपंच निवड होणारच आहे. त्याचप्रमाणे जी 7 असेल 11 असतील 9 असतील अशा प्रकारच्या ज्या सदस्यांच्या निवडी होणार आहेत त्या एक वेगळ्या अर्थान निश्चितपणे होणार आहेत. मला वाटतं देवगड तालुका भारतीय जनता पार्टी या सगळ्या निवडणुकीमध्ये अतिशय गांभीर्याने बघते. या सर्व निवडणुकांमध्ये आमचा एकच नारा आहे की देवेंद्र फडणवीस सरकारच्या योजना असतील, केंद्राच्या योजना असतील, विशेष करून स्थानिक नेतृत्व जे आहे ज्या ज्या ठिकाणचं त्या स्थानिक नेतृत्वाच्या जोरावर हे नेतृत्व पुढे येण्यासाठी प्रत्येक गावात आम्ही निश्चितपणे एक चांगल्या विचारांची आदर्श विचारांची अशी माणसं निवडलेली आहेत. देवगड तालुक्यात भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर पूर्णपणे लढते. देवगड तालुक्यातल्या या 33 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी 80 तर सदस्य पदासाठी 332 असे 412 उमेदवार आता निवडणूक रिंगणात आहेत. तालुक्यातल्या दाभोळे, सांडवे, ओंबळ, दहीगाव, पाडगाव या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर वेळगिवे, मिठमुंबरी, कुवळे, वाघिवरे, रेंबवली या ग्रामपंचायतीत सरपंचपद निवड बिनविरोध झाली आहे. तालुक्यातल्या काही प्रभागामध्ये 76 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. जनतेमधून थेट सरपंच निवडणूक असल्यानं या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, युवक काँग्रेस माजी तालुका अध्यक्ष किरण टेंबुलकर, माजी बांधकाम सभापती संजय बोबडी, पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौदीप्ती घाडी या ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या दिवशी 24 सरपंच पदाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये साळशी, पडेल, खुडी, पेंढरी, कोवळ, वाघोटन, वाघिवरे, बुरबावडे, वेळगिवे, नारिगळे आणि कुवळे या गावातल्या सरपंचपदासाठी भरलेल्या उमेदवारी अर्जांपैकी प्रत्येकी एक अर्ज मागे घेण्यात आला. तर पोंभुर्ले, आरे, मणचे, तोरसोळे या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी दाखल झालेल्या अर्जापैकी 2 अर्ज मागे घेण्यात आलेत. गव्हाणे गावातल्या दाखल सरपंचापैकी 3 अर्ज मागे घेण्यात आले आहेत. असे मिळून 34 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत. सदस्य पदासाठी दाभोळे 5, पोयरे 4, हडपीड 1, फणसे 1, चांदोशी 2, कोंबुर्ले 1, पडेल 1, कोटकामते 2, हिंदळे 1, मिठमुंबरी 5 अशा प्रकारे सदस्य पदाचे अर्ज मागे घेण्यात आलेत. एकूण मागे घेण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची संख्या 48 आहे. ज्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये समर्थ विकास पॅनलची घोडदौड एकदम जोरामध्ये सुरू आहे त्याचप्रमाणे देवगड तालुक्यातही ती घोडदौड अगदी सर्वांच्या पुढे जाऊन आम्ही तिथे विजय सर्व ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यापूर्वीच आम्ही 4 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उमेदवार बिनविरोध निवडून आमच्या राणेसाहेबांच्या विचाराचे आणि सन्माननीय आमदार नेतेजी राणेसाहेब यांना यांचे हात बळकट करण्यासाठी लोकांनी निवडून दिलेले आहेत. लोकांचा जनाधार हा राणेसाहेबांच्याच पाठीशी आहे हे यातून निश्चितच स्पष्ट होत आहे. विरोधकांना काही ठिकाणी उमेदवार न मिळाल्यामुळे गाव पॅनलचं एक पुढी सोडून आपलं कसं तरी अस्तित्व
त्या त्या गावामध्ये आहे हे फक्त दाखवण्यासाठी आमच्याच उमेदवारांना गाव पॅनलचे उमेदवार आहेत असं भासवत आहे. मी आपल्या माध्यमातून विरोधकांनाही सांगू इच्छितो, ह्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने मागील 2.5 वर्षामध्ये जो विकासाला पूर्ण खीळ बसली आहे, तो विकास आज प्रामुख्याने लोकांना मूलभूत गरजा म्हणजे रस्ता, लाईट यासाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे. याचा विचार करता आगामी काळात 100% सिंधुदुर्गातली जनता ही राणे साहेबांच्या पाठीशी आहे आणि हे त्यांनी हे ते आपल्या मतदानातून दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे देवगड तालुक्यामध्ये 38 ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या 16 तारखेला होत आहेत. आम्हाला खात्री आहे यामधील जास्तीत जास्त ग्रामपंचायती या समर्थ विकास पॅनलच्या म्हणजेच राणे साहेबांच्या विचाराच्या लोक निवडून देतील. देवगड तालुका भाजपचा बालेकिल्ला म्हटला जातो, पण गेल्या काही निवडणुकीत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी भाजपच्या वर्चस्वाला सुरुंग लावला होता. या तालुक्याचे तरुण तळपदार आमदार आदरणीय नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली ह्या देवगड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत आणि त्यांच्या एकूण कामाच्या पद्धतीमुळे निश्चितच समर्थ विकास पॅनेलला फार मोठ्या प्रमाणात यश येऊ शकतं आणि ते निश्चितपणाने आम्ही सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करून त्यांना यशस्वी करून देणार आहोत. सन्माननीय आमचे आमदार जयशिजी राणे साहेब हे एक युवा असे विजन असलेले नेतृत्व आमदारांना लाभले आणि यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील गावात वेगवेगळे जे काही उपक्रम त्यांच्या मार्गदर्शन करता येतील ते आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू. सध्या गावात असलेली परिस्थिती पाहता की कारण गावातील बाहेर 10 वर्षी विचार करता गावातील प्रमुख मुद्दे असतील रस्ते, पाणी, आरोग्य याच विषयावर मला आता पुन्हा नागरिकांच्या विषयाला जास्त भर द्यायचा आणि तुम्ही सर्वांनी आमचे आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे वडील असतील गुरु साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माझे कार्यकर्ते गावातील बरेचशी हितचिंतक मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुढील गावाचा विकास करण्याचं आयोजन आहे. आता नारायण राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपला स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला आहे आणि हा पक्ष NDA सामील होणार आहे, त्यामुळे एकीकडे भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची मैत्री आणि दुसरीकडे या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतंत्र अस्तित्व अशी परिस्थिती देवगड तालुक्यात आहे. माननीय खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यासाठी बरीचशी कामं विकासकामं मी केलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विकासकामं करण्याचा आमचा मानस आहे आणि आमच्या नारंगा पंचायतीच्या निवडणुकीसाठी आम्ही 5 उमेदवार उभे केलेले आहेत आणि ते आमचे निवडून येतील. निवडणुकीला फक्त 4 दिवस राहिलेत तर प्रचारासाठी शेवटचे 50 ते 60 तास शिल्लक आहेत, त्यामुळे सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी जोर धरला आहे. डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला जातोय, सोशल मीडियाचा सुद्धा आधार घेतला जातोय. एकंदरीतच तालुक्यातले राजकीय दिग्गज या निवडणुकीत आपलं नशीब अजमावत असल्यानं या निवडणुकीतली रंगत वाढू लागली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनतेतून थेट सरपंच पदाची निवड असल्यामुळे देवगड तालुक्यात काही दिग्गज पदाधिकारी या निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, युवक काँग्रेसचे माजी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किरण टेंबुलकर, देवगड पंचायत समिती माजी उपसभापती सौ दीप्ती घाडे, बांधकाम सभापती श्री संजय बोमडी आदी दिग्गज पदाधिकारी या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये रिंगणात असल्यामुळे संपूर्ण देवगड तालुक्याचे या दिग्गजांच्या लढतीकडे लक्ष लागले आहे. कॅमेरामन दीपक कांदळगावकर सह विष्णू धावडे, कोकण नाव, देवगड.